गेल्या तासाला आपण स्वर व्यंजने वर्ण या सगळ्यांचा अभ्यास केलेला आहे, बरोबर आहे की नाही? हां, पान नंबर 6 वरच आपला एक घटक राहिलेला आहे बघा खाली पुनस्मारणमध्येच. पहिला आपण वर्णमालावर आधारित जेवढे वर्ण स्वर सगळं सगळं आपण अभ्यास सगळ्याचा आपण अभ्यास केलेला आहे. आता दुसरा जो नवीन घटक आहे वासर तालिका पूरयत. वासर म्हणजे काय रे? तर वासर म्हणजे वार. जसं मराठीमध्ये सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार, तसं संस्कृतमध्ये रविवासर सोमवासर मंगळवासर बुधवासर गुरुवासर शुक्रवासर शनिवासर रविवासर. हे अशा पद्धतीनं सुद्धा इथं संस्कृतमध्ये वासर म्हणजे काय? वार, आठवड्याचे 7 वार, सप्तवासर. तर तुम्हाला ती तालिका एक पूर्ण करायची. आता तुम्ही या गोष्टी वासर अद्य श्व ह्य परय श्व परश्व प्रप्रश्व या सगळ्या गोष्टी तुम्ही 8वीपासून 9वीपासून शिकत आला आहात, तुम्ही 10वीला आहात, त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टी खूप सोप्या आहेत. हे तुम्हाला नुसतं जरी अद्य म्हणजे काय तर आज, अद्य म्हणजे आज, श्व म्हणजे काय तर उद्या, परश्व परवा दिवशी, प्रपरश्व म्हणजे परवाचा उद्या, बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण त्याला काय मराठीत म्हणतो? 13वा, म्हणजे या गोष्टीत. तर आज उद्या परवा 13वा अद्य श्व परश्व प्रपरश्व. आता ह्य म्हणजे काय तर काल, ह्य म्हणजे काल, प्रहय्य म्हणजे काय तर आपण त्याला काय म्हणतो? ह्य म्हणजे काल, प्रह्य म्हणजे काय? प्रपरह्य तर त्याचा काल, आणि प्रपरह्य म्हणजे त्याच्या कालचा आधीचा दिवस, बरोबर आहे की नाही? म्हणजे आज काल त्याच्या कालचा आधीचा दिवस, त्याला काय म्हणतो? प्रपरह्य. हे या ठिकाणी इथं तुम्हाला तालिका पूर्ण करा असं इथं दिलेलं आहे. तर बघा आता ही तालिका तुम्ही एकदा बोर्डवर मी कशी लिहिते ते पहा. वासर तुम्हाला माहिती आहेत, अद्य श्व ह्य अद्य ह्य श्व, अद्य म्हणजे आज, श्व म्हणजे उद्या, परश्व म्हणजे परवा, आणि प्रपरश्व म्हणजे 13वा, आणि ह्य म्हणजे काल, प्ररह्य म्हणजे काय? कालच्या आधीचा दिवस, आणि प्रपरय्य म्हणजे काय? त्याच्या आधीचा दिवस, बरोबर आहे? या पद्धतीनं इथं तुम्हाला ही तालिका पूर्ण करायची. बघा दुसरा नवीन घटक आहे, पान नंबर सांगितलेला आहे मी 6, वासर. तालिका पूरयत. अद्य अश्व इथं त्यांनी दिलंय बघा तुम्हाला, थोडक्यात दिलेलं आहे. अद्य अद्य श्वः याच पद्धतीनं इथं तुम्ही लिहायचं आहे. बघा अद्य आज, श्व उद्या, म्हणजे इथं तुम्हाला खाली तालिका दिलेली ती सोडवायची आहे. तुमचं पुस्तक तुम्हाला समोर पुस्तकामध्येच पहा काय आहे तालिका. बघा ती तक्ता काय येतो, मध्ये काय केलं त्यांनी? अद्य अद्य हो, अद्य काय दिलाय? बुधवासर दिलाय. बघा पुस्तकामध्ये बघायचंय, बुधवासर. नंतर अद्यच्या इकडं काय केलं त्यांनी? श्व
श्व आणि या ठिकाणी काय केलंय ह्य लक्षात येते का बघा अध्य आज ह्य काल श्व उद्या हां आज कुठला वार आहे बुधवासर काल कुठला होता कह ह्य वासरह कह मंगल वासरह इथे काय येणार मंगल वासर नंतर ह्य मंगलवासर ह्य म्हणजे काल त्याच्या आधी कुठला वार आहे कह प्रपरह वासर सोमवासर मंगळवारच्या आधीचा दिवस कुठला आहे सोमवासर प्रपरह प्ररह्य बघा कुठला आहे प्ररह्य नंतर सोमवासर आहे बरोबर की नाही सोम वासर हे आपण कालचं बघतोय हं कालचे वार कुठले ते बघतोय आता याच्यानंतर प्ररह्यमच्या नंतर प्रपरह्य प्रपरह्य प्र प र ह्य प्रपरह्य म्हणजे सोमवारच्या आधीचा कुठला वासर होता सोमवासर आधीचा कुठला वासर आहे रविवासर येते का बघा लक्षात आता इकडं श्व श्व म्हणजे काय उद्या बुधवासर उद्या कह श्व वासर कह श्व वासर श्व श्व उद्या कुठला असणार आहे गुरुवासर गुरुवासर श्व नंतर काय बघा श्व परश्व परश्व परवा कुठला असणार आहे परश्व शुक्रवासर परश्व शुक्रवासर नंतर प्रपरश्व प्रपर प्र परश्व शुक्रवारच्या शुक्रवासरच्या आधी उद्या शुक्रवासर नंतर कुठला आहे शनिवासर शनिवासर येते का लक्षात याच पद्धतीनं तुम्हाला हिथं काय दिलेलं आहे त्यांनी परश्व प्रपरश्व शनिवासर अद्य हे लक्षात ठेवायचं आद्य कुठला आहे तर बुधवासर अद्य बुधवासर श्व कह वासर गुरुवासर परश्व कह वासर शुक्रवासर प्रपरश्व कह वासर शनिवासर अद्य बुधवासर ह्य कह वासर मंगळवासर प्ररह्य कह वासर सोमवासर प्रपरह्य कह वासर रविवासर या पद्धतीने हे कालचे वार आणि हे उद्याचे वार अशा पद्धतीनं तुम्हाला ही तालिका पूर्ण करायची आहे तुमच्या पुस्तकामध्ये ही तालिका दिलेली आहे याच पद्धतीनं तुम्ही इथं लिहायचं आहे येत आहे लक्षात कळत आहे का वार आणि दिवस म्हणजे उद्या कुठला वार आहे परवा कुठला वार आहे काल कुठला होता त्याच्या काल कुठला होता या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला इथं आकलन होतं कशावरून तर अध्यश्व परश्व प्रपरह्य परप्रह्य हं ह्य
या शब्दांवरून आपल्याला याचे अर्थ कळतात. अद्य आज य काल प्ररय त्याच्या काल प्रपरय त्याच्या कालचा दिवस श्व उद्या परश्व परवा परप्रश्व तेरवा म्हणजेच काय तुम्ही उद्या परवा तेरवा असे दिवस पुढे नेतात तसेच हे काय येतात काल त्याच्या काल मग हे सगळं काय येतं मागचं आपण बोलतो हे कुठं गेलं उद्याचं बोलतो हे काल हे आज लक्षात घ्या हे कालचं हे उद्याचं हे वारसुद्धा त्या पद्धतीनंच आहेत येतं का लक्षात हां या गोष्टी तुमच्या इथंपर्यंत लक्षात आल्या असतीलच आता पुढचा जो घटक आहे तो नामावर आधारित आहे नामावर आधारित नाम आधारित नामद्वयम लिखत दोन नाम लिहायचेत नाव आता हे आठवीपासून तुम्ही शिकत आलात अकारांत उकारांत इकारांत उकारांत रुकारांत व्यंजनांत स्त्रीलिंग स्त्रीलिंगस्य पुल्लिंगस्य नपुसकलिंगस्य लिंग अकारांत उकारांत इकारांत या सगळ्या तुम्ही शब्द शिकलेले आहात आठवीपासून देव वन माला कवी नदी भानू पितू दीश वाच भानू नदी वस्तू कर्मण राजन हरी लता हे सगळे शब्द तुम्ही अकारांत उकारांत इकारांत या याच्यातून शिकलेला आहात देव हा शब्द कसा आहे तर अकारांत आहे बरोबर आहे माला अकारांत कवी इकारांत कशावरून अकारांत इकारांत उकारांत आपण ओळखतो रे तर देव देव स्वर कुठला येतो अ म्हणून हा काय झाला अकारांत माला माला शेवटी काय तो आ अकारांत कवी ई म्हणून काय झालं वेलांटी आल्यामुळं काय झालं पण इकारांत हे लक्षात घ्या हे तुम्ही आठवीपासून शिकत आलेला आहात त्यात नवीन काही नाही पान नंबर सातवर यायचं आहे पान नंबर सातमध्ये तुम्हाला तिसरा जो घटक आहे नामा आधारितम नामावर आधारित तुम्हाला दोन दोन काय करायचे आहेत नामं लिहायची आहेत अकारांतमध्ये दोन नामं कुठली आहेत देव आणि वन देव वन अकारांत आकारांत माला आणि लता माला लता हे झाले आकारांत इकारांतस्य कवी हरी हां कवी हरी मती पण ई म्हणजे कुठली ई तर रहस्व ई पहिली वेलांटी असणारे शब्द आपल्याला हवे कवी हरी मती इकारांतस्य कुठली दीर्घ ई म्हणजे दुसरी वेलांटी नदी नंतर कुठली येणार आहे वल्ली हा शब्द येईल नदी वल्ली उकारांत कुठला उकार आहे तर रस्व भानू पहिला उकार रस्व म्हणजे पहिला उकार भानू नंतर वायू हे दोन शब्द येतील ऋकारांत पितृ मातृ हे शब्द येतील व्यंजनांतस्य व्यंजन कुठलं आहे दिश आणि वाच स्त्रीलिंग नदी सरित नदी सरित पुल्लिंगस्य भानू राजन आणि नपुसकलिंग कुठलं आहे वस्तू आणि कर्मन म्हणजे या पद्धतीनं हे दोन दोन शब्द तुम्हाला इथं लिहायचे आहेत तर मी तुम्हाला इथं ते शब्द लिहून देते आहे तुम्ही बघा लिहायचं आहे तुम्ही लगेच नामा नाम आधारितम नामावर आधारित आहे बघा घटक वेगळा आहे तिसरा घटक आहे इथं त्याच्यानंतरचाच आहे नामाधारितम म्हणजे नामावर आधारित असलेले नाम म्हणजे काय रे नाव बरोबर की नाही नाव नामद्वयम लिखत दोन दोन नावं लिहायची आहेत नाम प्रश्न काय बघा नामद्वयम द्वयम नामद्वयम लिखत आता पहिला आहे अकारांतस्य देव वन घ्या पहिला जो घटक आहे ओ
पहिला अ मध्ये परत अ दाई दिलाय त्यांनी अकारंतस्य अकारंतस्य दोन नाम लिहायची आहेत कुठली आहेत देव आणि वन लिहा देव वन दुसरा आ आकारांतस्य आकारांत माला लता आकारांतस्य कुठला येणार आहे माला आणि लता आनंतर कुठला येणार आहे ई इकारांतस्य इकारांत म्हणजे काय येणार आहे ह्रस्व ई कवी हरी बघा दोन नाम कवी हरी नंतर ई मध्ये इकारांतस्य दीर्घई दुसरी वेलांटी दीर्घई इकारांतस्य काय नाम आहे इकारांतस्य तर नदी आणि वल्ली नदी आणि काय येणार आहे वल्ली दुसरी वेलांटी आहे या नामांना नदीमाणी वल्ली यानंतर उकारांतस्य भानू हा उ कुठला आहे ह्रस्व उ पहिला उकाराचे शब्द दोन नाम लिहायचे तुम्हाला भानू आणि वायू उकारांतस्य उकारांतस्य भानू आणि वायू भानू वायू नंतर दीर्घ उ उकारांत नंतर ऋकारांतस्य 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 म्हणजे पितृ आणि मातृ ऋकारांतस्य ऋकारांतस्य म्हणजे काय येणार आहे पितृ पितृ मातृ हे दोन शब्द पितृ मातृ पुढचं आहे व्यंजनांतस्य आता इथं व्यंजनांतस्य नाम सांगायचे कुठले येणार आहे दिश आणि वाच दिश वाच व्यंजनांतस्य 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 मध्ये कुठले येणार आहेत दिश आणि वाच दिश वाच दिश आणि वाच आता पुढचं आहे स्त्रीलिंगस्य स्त्रीलिंग मध्ये कुठले येणार आहेत नदी आणि सरित नदी सरित स्त्रीलिंगस्य पुढचा स्त्रीलिंगस्य
स्त्रीलिंगस्य स्त्रीलिंगस्य मध्ये कुठले येणार आहेत नदी आणि सरीत नदी आणि कुठला येणार सरीत पुढचा पुल्लिंगस्य पुल्लिंगस्य मध्ये कुठला येणार आहे भानू आणि राजन पुल्लिंगस्य पुल्लिंगस्य मध्ये काय येणार भानू आणि राजन पुल्लिंगस्य भानू आणि काय येणार राजन पुल्लिंगस्य मध्ये काय येणार भानू आणि राजन पुढचा नपुसकलिंगस्य नपुसकलिंगामध्ये काय येणार बघा वस्तू आणि कर्मण वस्तू आणि कर्मण नपुसकलिंगस्य नपुसकलिंगस्य मध्ये काय येणार आहे नपुसकलिंगस्य वस्तू आणि कर्मण वस्तू आणि काय कर्मण आता या पद्धतीने तुम्हाला इथं अकारांत अकारांत आकारांत उकारांत इकारांत व्यंजनांत पुल्लिंगस्य हां स्त्रीलिंगस्य नपुसकलिंगस्य या पद्धतीने दोन दोन लांब लिहायची होती ती आपण इथं लिहिलेली आहेत मी आडवी लिहिलेली आहेत बघा अकारांत देवण आकारांत माला लता इकारांत कवी हरी इकारांत इकारांतस्य नदी वल्ली उकारांतस्य भानू वायू ऋकारांतस्य पितृमातृ व्यंजनांतस्य दिशवाच स्त्रीलिंगस्य नदी सरित पुल्लिंगस्य भानुराजन नपुसकलिंगस्य वस्तू कर्मण या पद्धतीनं इथं तुम्हाला तर सांगितलेलं आहे लिहिलं असेल लिहून झालं असेल आता तुम्हाला वरचाही तक्ता करायचा आहे याचाही अभ्यास करायचा आहे ही महत्त्वाचा आहे आणि ह्या खालचा जो आहे तुम्हाला नामावरती सगळं आधारित आहे दोन दोन नामांचे आकारांत उकारांत इकारांत ऋकारांत व्यंजनांत पुल्लिंगस्य स्त्रीलिंगस्य नपुसकलिंग सगळ्याची दोन दोन उदाहरणं इथं दिलेली आहेत लक्षात ठेवा या पद्धतीनं तुम्हाला हा नाम आधारित हा घटक इथं तुमचा शिकवण संपलेला आहे या पद्धतीनं आपला हा घटक संपला तर अभ्यास करून यायचा आहे आता उद्या